नमस्ते विद्यार्थ्यांनो, ॲडवोकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या डिजिटल क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता दुसरी, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ट ते द पर्यंतची 14 कडी, त्याचे शब्द व त्यापासून तयार होणारे वाक्य पाहिले होते. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण ध ते र पर्यंतची 14 कडी, त्याचे शब्द व त्यापासून तयार होणारे वाक्य पाहणार आहोत. त्यातील पहिले आहे ध ची 14 कडी. आता ध ची 14 कडी पाहूया. ध धा, धी धी, धू धू, धे ध्या धई, धो धा धौ, धम धा. आता ध पासून तयार होणारे शब्द पाहूया. ध अधिक र अधिक ती, त्यापासून कोणता शब्द तयार होतो? धरती. दोन, ध अधिक ब अधिक ध अधिक बा, त्यापासून धबधबा हा शब्द तयार होतो. तीन, औ अधिक श अधिक ध, त्यापासून औषध हा शब्द तयार होतो. चार, म अधिक ध, त्यापासून मध हा शब्द तयार होतो. पाच, मा अधिक ध अधिक व, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे? माधव. आता त्यापासून तयार होणारे वाक्य पाहूया. पहिले, निशा धबधबा बघ. दोन, माधव पैसे नीट ठेव. तीन, सूरज औषध घे. पुढे आहे न ची 14 कडी, शब्द व त्यापासून तयार होणारे वाक्य. आता न ची 14 कडी पाहूया. न ना, नी नी, नू नू, ने न्या नई, नो ना, नऊ नम नः. त्यापासून तयार होणारे शब्द कोणते आहेत ते पाहूया. पहिले, नी अधिक रा नीळा. दोन, छा अधिक न छान. तीन, पे अधिक न पेन. चार, न अधिक व अधिक नी अधिक त्या त, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे? नवनीत. पाच, न अधिक ज अधिक र, त्यापासून नजर हा शब्द तयार झाला आहे. त्यापासून तयार होणारे वाक्य पाहूया. पहिले, मिठाई छान आहे. दोन, निशा पेन आण. तीन, फुगा निळा आहे. त्यानंतर प ची 14 खडी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आज प ची 14 खडी पाहणार आहोत. प पा, पी पी, पू पू, पे प्या पै, पो प, पौ पम पहा. आता त्यापासून तयार होणारे शब्द कोणते आहेत ते पाहूया. पहिले, प अधिक प अधिक ई, त्यापासून कोणता शब्द तयार होतो? पपई. दोन, पा अधिक उ अधिक स, त्यापासून पाऊस हा शब्द तयार होतो. तीन, पे
अधिक रु त्यापासून पेरू हा शब्द तयार होतो। चार पी अधिक व अधिक ळा त्यापासून पिवळा हा शब्द तयार होतो। पाच प अधिक न अधिक ती त्यापासून कोणता शब्द तयार होतो पनती। आता त्यापासून तयार होणारे वाक्य पाहूयात। पहिले पाऊस टपटप पडतो। दोन पोपटाला पेरू आवडतो। तीन मीना पनती लाव। आता फ ची 14 खडी शब्द व त्याचे वाक्य पाहूयात। विद्यार्थ्यांनो आता फ ची 14 खडी पाहूयात। फ फा फी फी फू फू फे फै फई फो फा फौ फम फहा। आता त्यापासून तयार होणारे शब्द कोणते आहेत ते पाहूया। पहिले फ अधिक न अधिक स त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे मुलांनो फणस। दोन फू अधिक ल अधिक दा अधिक नी त्यापासून फुलदानी हा शब्द तयार झाला आहे। तीन फ अधिक ळा त्यापासून फळा हा शब्द तयार झाला आहे। चार फू अधिक गा त्यापासून फुगा हा शब्द तयार झाला आहे। पाच फ अधिक टा अधिक का त्यापासून फटाका हा शब्द तयार झाला आहे। आता त्यापासून तयार होणारे वाक्य पाहूया। पहिले सुमन फुलदानी आन। दोन चिंटू फुगा बघ। तीन पिंटू फटाके वाजवत आहे। त्यानंतर आहे ब ची 14 खडी। विद्यार्थ्यांनो आता ब ची 14 खडी पाहूया। ब बा बी बी बू बू बे ब्या बई बो बॉ बऊ बम बहा। आता त्यापासून तयार होणारे शब्द कोणते आहेत ते पाहूया। पहिले ब अधिक त अधिक क त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे मुलांनो बदक। दोन बा अधिक ग त्यापासून बाग हा शब्द तयार झाला आहे। तीन ब अधिक स त्यापासून बस हा शब्द तयार झाला आहे। चार बई अधिक ल त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे मुलांनो बई। पाच ब अधिक ग अधिक ळ त्यापासून बगळा हा शब्द तयार झाला आहे। आता त्यापासून तयार होणारे वाक्य पाहूया। पहिले मुले बागेत खेळत आहे। दोन बैलाला वैरण घाल। तीन सूरज बदक पकड। नंतर आहे भ ची 14 खडी शब्द व त्याचे वाक्य। विद्यार्थ्यांनो आता भ ची 14 खडी पाहूया। भ भा
त्यानंतर आहे र ची 14 कडी, त्याचे शब्द व वाक्य। विद्यार्थ्यांनो आता र ची 14 कडी पाहूया। र रा, री री, रू रू, रे र्या, रई, रो रा, रौ रम, रहा। आता त्यापासून कोणते शब्द तयार होतात ते पाहूया। पहिले र अधिक थ, र थ। दोन र अधिक मे अधिक श, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे रमेश। तीन र अधिक ज अधिक ई, त्यापासून रजई हा शब्द तयार झाला आहे। चार र अधिक स, त्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे रस। पाच र अधिक म अधिक ल, त्यापासून रमल हा शब्द तयार झाला आहे। त्यापासून तयार होणारे वाक्य पाहूया। पहिलं रमेश तुझे काम कर। दोन मीना रजई आण। तीन घोडे रथ ओढतात। विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये ध ते र ची 14 खडी शब्द व त्यापासून तयार होणारे वाक्य शिकलो आहोत। आता विद्यार्थ्यांनो तुम्ही ती ध ते र पर्यंतची 14 खडी तुमच्या मराठी वहीमध्ये एक वेळा लिहायची आहे। विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या क्लास चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।